नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना परिचित आहे पण आत्ता एक मी सध्या सुजान नागरिक म्हणून सतत अत्यंत अत्व अस्वस्थपणे ट्विट्स करत असते कारण करोनावर मी खूप लिहिते लिहिलेलं आहे माझ्या डॉक्टर मित्रांशी अमेरिकेतील परदेशातील मित्रांशी तज्ञांशी परिवारातील काही एज्युकेटेड त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी मी चर्चा करत आहे आणि माझा जेनेटिक्स फिजिओलॉजी हे विषय मी शिकलेली आहे मी एक सायन्स ग्रॅज्युएट आहे त्याच्यामुळे मला याच्याबद्दलचा अनुभव आहे किंवा थोडं बहुत ज्ञान आहे किंवा ते शब्द मला नवे नाही कळतात मला एवढंच कळतं की हा जो व्हायरस आहे हा व्हायरस हा पहिले केसेसना अफेक्ट करतो त्याच्यानंतर क्लस्टर्सना अफेक्ट करतो आणि नंतर कम्युनिटीला अफेक्ट करतो आपण आता ज्या सायकलमध्ये आहोत तिथे क्लस्टरला अफेक्ट करायला सुरुवात झालेली आहे आपण क्लस्टर ते कम्युनिटी ह्या प्रवासामध्येच या व्हायरसला जर आटोक्यात इन्फेक्शनला आटोक्यात आणलं या व्हायरसला जर रोखलं तर आपण फार मोठ्या नुकसानीला रोखू शकतो आणि त्यामुळे आता सुट्ट्या दिल्याने काय आता अडचणी निर्माण झाल्याने काय आता नुकसान झाल्याने काय याचा विचार न करता भविष्याचा विचार केला पाहिजे आपली पर डेन्सिटी जी पॉप्युलेशन आहे ती फार मोठी आहे आणि जर आपल्या पॉप्युलेशनच्या एक टक्के लोकांना जरी करोना झाला तर भविष्यामध्ये त्याची संख्या फार मोठी होईल करोना झालेला प्रत्येक व्यक्ती दगावतोच असं नाही पंधरा टक्के लोक त्याच्यामध्ये अति अडचणीच्या अशा झोनमध्ये असतात टक्के लोक वाचू शकतात पण त्या पंधरा टक्के आपल्या पॉप्युलेशनच्या मानाने ही संख्या फार मोठी असते आणि अशावेळी त्यांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन मास्क दवाखान्यामध्ये जागा उपलब्ध औषधं करणं त्यांना क्वारंटाईन करणं ह्या फार मोठी जबाबदारी आहे त्याच्यामुळे प्रिव्हेंशे इज बेटर दॅन क्युअर या नियमानुसार जर आपण लोकांना बाहेर पडण्यापासून रोकलं तर अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं राजकारण्यांनी आपले कार्यक्रम रद्द केले आहेत अधिवेशनसुद्धा गुंडाळलं गेलेलं आहे घरात ऑफिसमध्ये न येता काम करण्याची परवानगी अनेक ऑफिसेसनी दिलेली आहे बरेच ऑफिस आवर्स कमी करण्यात आले आहेत शाळा कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत शाळा कॉलेजेस बंद झाले म्हणून लोक सुट्ट्यांना निघालेत ते सुद्धा बंद करण्याची आवश्यकता आहे लोकांचा प्रवास टाळण्याची आवश्यकता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईसारखं जे महानगर आहे जिथे फार मोठी पॉप्युलेशन आहे जिथे फार मोठ्या वस्त्या आहेत अशा ठिकाणी जर हे एपिडेमिक क्लस्टरवरनं कम्युनिटीमध्ये जर शिरलं तर आपल्याला कंट्रोल करायला अडचण निर्माण होऊ शकते आणि म्हणून जर आपण लोकल आणि बसेस याच्यावर कंट्रोल करू शकलो आणि आपण लोकलमध्ये जे लटकून लोक जातात त्याच्यामुळे त्यांना फार मोठं प्रादुर्भावाचं ते एक ठिकाण होऊ शकतं आणि मग ते अनेक ठिकाणी जाऊन ते व्हायरस वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड होऊ शकतो तर मला वाटतं एक अत्यंत महत्वाचा हा निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता आहे हा निर्णय मी सकाळी ट्विट केला असं करायची आवश्यकता आहे म्हणल्यावर सगळ्या मीडियाने मला फोन केले की आपण हे ट्विट केलं आणि मग हा निर्णय घेतोय तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ह्याचं क्रेडिट घेणं हे माझं काम नाही आज परिस्थितीतही नाही आपण सर्वजण एक सुजाण नागरिक आहोत जो सुशिक्षित आहे ज्याला जेवढं कळतं ज्याला जेवढं योगदान देता येईल त्यांनी द्यायला पाहिजे आताच्या परिस्थितीत सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे बाहेर न जाणं आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी यो, योग्य मदत करणं भविष्यामध्ये काय परिस्थिती उद्भवेल त्याप्रमाणे आपण योगदान देऊया फक्त आज मी बाईट देणं हे काही योग्य नाही मी माझं ऑफिस बंद ठेवलेलं आहे परत बाईट देणं परत मीडियाला एकत्र आणणं परत हे एक एक क्लस्टर तयार करणं आहे आणि म्हणून ते मला फिलॉसॉफिकली पटत नाही सगळ्यांचा आग्रह होता मला माफ करा मी आपल्या सर्वांना बाईट देऊ शकणार नाही पण जर सरकार असा काही निर्णय घेत असेल तर मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि हे नुकसान लॉंग टर्म नाही एक लोकांना प्रादुर्भाव होणं हे सगळ्यात भयानक आणि लॉंग टर्म नुकसान होईल मला वाटतं जगातल्या सगळ्यात मोठ्या पॅन्डेमिकवर आपण आता सध्या डील करत हो। आहोत मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी सुद्धा आणीबाणी जाहीर केलेली आहे आपण घाबरायचं नाही आहे आपण अजिबात न घाबरता ह्याला सामोरं जायचं आहे पण थोडंसं सुशिक्षितपणे थोडंसं संवेदनशीलपणे थोडंसं जागरूकपणे आणि गांभीर्यपणे आपण ह्याला केलं पाहिजे याच्यावर विनोद करणं गोष्ट वेगळी आहे याच्या बाबतीमध्ये एखादा जोक फॉरवर्ड करणं एक वेगळी गोष्ट आहे पण प्लीज कृपा करून स्वतःचा हात स्वच्छ धुवा आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या स्वतःला काही झालं असेल तर स्वतःला जगापासून वेगळं करून ठेवा आणि डॉक्टरला तात्काळ दाखवा एवढं मी या निमित्ताने आव्हान करते एक सुजान नागरिक पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला जे आव्हान करत आहे ते आव्हान समाजाच्या हितासाठी आहे आत्ता आपल्या लोकांच्या हितासाठी आहे आपण सर्व साथ द्या